नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून हा शनिवारी अठरा मेला दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागामध्ये पोहोचला होता आणि हा मंगळवारपर्यंत उत्तर अंदमानमध्ये दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता परंतु अंदमानमध्ये मान्सूनच्या प्रगतीमध्ये काहीसे अडथळे निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती मंदावली होती त्यामुळे आता एकवीस मे ऐवजी तेवीस मेपर्यंत मान्सून हा उत्तर अंदमानमध्ये दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे मान्सूनच्या अंदमानमध्ये आगमनानंतरच्या तिसऱ्या दिवशी ही मान्सूनची अंदमानमधील वाटचाल थे असल्यामुळे मान्सून ते एकवीस मे ऐवजी तेवीस मेपर्यंत उत्तर अंदमानापर्यंत पोहोचेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि हा मान्सून सहा जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल आणि यातही चार दिवस अगोदर किंवा चार दिवस उशिरा दाखल होण्याचे अंदाज भारतीय हवामान विभागाने दिले आहेत तर केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात कधी येईल याबद्दलची सविस्तर माहिती दिली जाणार आहे शेतकरी मित्रांनो ही होती मान्सूनबाबतची एक छोटीशी अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला असेच शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरही नक्की क्लिक करा